माणसं का सुधरत नाही खरंच भावंडणू माणसे का सुधरत नाही आज लक्षात घ्या आज आपला देश स्वातंत्र्य आहे लक्षात आला ना एक काळ असा होता की देश गुलामगिरीमध्ये होता आणि त्या गुलामगिरीमधून त्या देशाला बाहेर काढण्यासाठी कितीतरी क्रांतिकारकाने खरोखर आपल्या बायकापोरांचा न विचार करता देशहितासाठी बलिदान दिलं त्यांनी कधीच हा विचार केला जेलमध्ये गेले तर आनंदाने गेले मार खाताना ते हसत खात होते फासावरती जाताना जय हिंद म्हणून जात होते लक्षात आलं काय काळीज होतं त्यांचं लक्षात आलं आणि आज लक्षात घ्या आज तीच स्वतंत्र झालेले नेते लक्षात आलं ते काय करतायत हित आपण देश स्वातंत्र्य आहोत त्या स्वातंत्र्याचा पुरेपूर फायदा घेत आहेत लक्षात आणि तेही स्वातंत्र्य बुद्धीने घेत आहेत की देशाला कसं लुटता येईल मला सांगा मग इंग्रजांमध्ये आणि तुमच्यात फरक काय इंग्रजांमध्ये फरक एवढंच होता की ते खूप गोरे होते आणि इंग्लिश बोलत होते आणि हे नेते शुभ्र व्हाईट ड्रेस आहेत आणि गोरे होत आहेत आणि करत आहेत लोकांचा पैसा आहेत लोकांना लुटण्याचे प्लॅनिंग करतायत ते तिकडे इंग्लंडमध्ये प्लॅनिंग करत असायचे वेगवेगळे बुद्धिवंतांकडून की त्या देशातला पैसा कसा काढला जाईल राजे रजवाडे इतर कसं महसूल लुटलं जाईल त्यांचं कसं त्यांची संपूर्ण अर्थव्यवस्था खिळखिळी केली जाईल आणि इथे आम अम, आमचे नेते काय करतात तेच करत आहेत अर्थव्यवस्था कशी खिळखिळी केली जाईल लक्षात आलं ना मोठमोठे हुशार बुद्धिवंत लोकांना वकिलांना जवळ घेऊन ते लोक प्लॅनिंग आखतात की आपल्याला कसं कसं जनतेला लुटता येईल मग हे जे आहेत सी ए म्हणा वकील म्हणा इतर त्यांचे काही चमचे म्हणा हे त्या नेत्याला कळत न कळत सांगत असतात कसा पैसा काढायचा मला भावंडारने एक सांगा की खरंच तुम्हाला कधी कधी असं वाटत नाही ते इंग्रज बरे होते निदान ते रोज 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 रोज, रोज काहीतरी प्रगती तरी करत होते असे रोड बांधत होते खरंच भावंडणू काय रोड बांधले त्या लोकांनी काय ब्रिज बांधले हावडा ब्रिज जो आहे शंभर शंभर वर्ष होऊन गेली तरी आहे तसंच आहे आणि आजकालचे जे ब्रिज बांधले जातात काय हे लक्षात आलं ना मग असं का बोलू नये ते इंग्रज बरे होते त्यांनी प्रत्येक रोडच्या मागे रस्ते जे बनवले गेले त्या रस्त्याच्यामध्ये एक पोल ठेवला गेला ज्याच्यात आग लागली का फायर ब्रिगेडची आज किती ल किती नेते आहेत आपले असे की ज्यांनी अशी व्यवस्था केली नाही भावंडानो लक्षात आलं ना लक्षा त्यांनी ज्या बिल्डिंगे बांधल्या त्या अजूनही जशाच्या तशा उभ्या आहेत तिकडे लक्षात आलं वेळ घेतला वेळ घेतला पण जशाच्या तशा आहेत एकही वीट हलत नाही त्यांची आणि आपले विटच अशी बनवतात ती पोकळच असते लक्षात आलं कारण त्यांची बुद्धिमत्ता पोकळ आहे त्यांचे विचार पोकळ आहेत म्हणून त्यांची जे आहे की कायमस्वरूपी जे एखादं काम करायचं हा उद्दिष्ट नाही त्याच्यावर प्लॅनिंगच नाही तुम्ही रोज पेपरामध्ये ऐकता विकासाची कामं हो, बघा भावंडणू विकासाची कामं हो, मग ती शंभर असो का दीडशे असो फक्त पाच मिनिटात पास करतात पाच मिनिटात फक्त पास कर सर्व एका मताने पास करून टाकतात लक्षात आलं कारण का कारण विचार करायला वेळ कुठे आहे विचार करायला वेळ नाही भावंडणू नेत्या लोकांना वेळ नाही आहे वेळ त्यांच्याकडे खूप आहे तो पैसा कसा देशाचा काढायचा मला सांगा किती पैसा तुम्ही घेणार किती घेणार एका पिढीचा दोन पिढीचा तीन पिढीचा चार पिढीचा दहा पिढीचा का शंभर पिढीचा पैसा घेणार पण भावंडाने एक मला सांगा त्या नेत्याचा सा एक तरी मुलगा सुखी आहे का एकतरी त्याच्या घरामधली लोक सुखी आहेत का प्रामाणिक सांगतो जे भ्रष्टाचार करतात जे देशाला लुटत आहेत अशा लोकांबद्दल बोलतोय मी मी मुद्दाम हा विषय काढला आहे म्हणून बोलतो एक तरी त्यांचा मुलगा सुखी आहे का मला सांगा त्यांच्या मुली पळून जातात लक्षात आलं ना किंवा अशा ठिकाणी काहीतरी उलाढाली करतात की ज्याची आपण कल्पना करू शकत त्यांचा मुलगा समोर समोर गोळ्या घालणारे मिळतात समोरच्याला गोळ्या घालतात तयारी कितीतरी नेत्या लोकांचे मुलं जेलमध्ये आज सडत आहेत लक्षात आलं त्याचं कारण का त्याचं कारण वडील त्यांचे त्यांनी मुलाला संस्कारच दिले नाही की बाळा आपल्याला जनतेची सेवा करायची आहे जनतेवर अन्याय नाही करायचे आपण स्वातंत्र्य ज होताना हा भारत देश स्वातंत्र्य होताना आपल्या कुठच्याही पिढीने काही सहकार्य केलं नाही लक्षात आलं ना म्हणजे आपल्याला या देशाला लुटायचा अधिकार नाही आहे लक्षात आलं मला एक सांगा किती क्रांतिकारांचे फोटो किती क्रांतिकारांचे फोटो कुठच्या नेत्याच्या ऑफिसमध्ये पाहिलेत फक्त सांगा मला फक्त सांगा देशाचा फोटो किती क्रांती बोलतात ना नेत्यांच्या ऑफिसमध्ये तुम्ही पाहिलात कुठच्या नेत्याच्या कुठच्या प्रत्येक वेळेला भाषणामध्ये कुठच्या नेत्याच्या भारताचा जो सिंबॉल आहे आपला तिरंगा कधी छातीवर पाहिला का ज्यांच्या छातीवर भारताचा तिरंगा असेल लक्षात आलं ना ज्यांच्या बोलण्यामध्ये देशहित असेल ज्यांच्या ऑफिसमध्ये क्रांतिकारांकांचे फोटो असतील आणि ज्याच्या प्रत्येक वागण्यात बोलण्यात देशहिताच्या गोष्टी असेल ना तोच खरा नेता बाकी सर्व नेते म्हणजे हे पैसे लुबाडून नेते लक्षात आलं मला एक सांगा भावंडनू तुम्हीच विचार करा ते जेव्हा ओट मागायला येतात आपल्या दरवाज्यामध्ये त्यावेळेला काय बोलतात काय बोलतात मतं मागायला वगैरे येतात त्यावेळेला ती सरळ सरळ सांगत असतात आणि ते त्यांना माहिती आहे मी ह्या निवडणुकीला उभं राहिलो त्यासाठी मला करोडो रुपये खर्च करतो आहे मी लक्षात आलं ना एक करोड दहा करोड शंभर करोड रुपये खर्च करायची तयारी असते त्या नेत्याची आणि तो सरळ सरळ तुमच्या घरात येऊन सांगतो आहे की मुझे मत दो नाही तो मै लुटुंगा पुन्हा तो रिक्वेस्ट करत असतो मुझे मत दो आता घरात येऊन पण बोलतो पुन्हा मीटिंग घेतो तिकडे चार चौघामध्ये आणि तिकडेही तो प्रामाणिकपणे आपला सांगतो मुझे मत तरी आपण मत देतो त्याला तो बोलत असतो की मला नको देऊ तर मी लुटणार तुम्हाला तरी पण तो बोलतो आणि होतं काय त्याला आपण निवडून देतो आपण हाच विचार करत नाही की तो त्याचं कार्य काय त्यांनी काय केलंय त्यांनी जर गेल्या वेळेला उभा राहिला तर त्यांनी निधी कसा वापरला जनतेचं हित कसं केलं आपल्याला काही घेणं देणं नसतं त्यांनी ठराविक काही कामं केलेली असतात ती दाखवतो आणि तो निवडणुकीला उभं राहून तीच करते पण एक लक्षात ठेवा ज्या नेत्याच्या मुखात देशाचं नाव येत नाही त्या नेत्याला कदापि निवडून देऊ नका प्रामाणिकपणे सांगतो आज तुम्हाला प्रामाणिक सांगतो ज्या नेत्याच्या देशामध्ये लोकांचं भलं व्हावं कल्याण व्हावं हे वाक्य असतात विकास झाला पाहिजे ही वाक्य असतात पण देशाचं ज्याच्या मुखामध्ये नाव नाही ना तो देशहिताचा विचारही करू शकत नाही लक्षात त्याला प्रत्येक जनता ही माझ्या देशाची आहे प्रत्येक ही कुटुंब माझ्या देशाची आहेत हा जोपर्यंत त्याच्या अंतरंगात विचार येत नाही तोपर्यंत हा अस्सल नेता असूच शकत नाही हे तुम्हाला आजच प्रामाणिकपणे सांगतो मग तो, तो, तो कोणी असू देत किती वर्ष जुना झाला मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही पण महत्त्वाचं आहे की त्याच्या मुखामध्ये देशाचं नाव येतं का आणि देशाचं येतं ते कशा पद्धती येतं चांगलं येतं निगेटिव्ह येतं काय येतं संतांचं नाव येतं का जे महापुरुष झाले ज्यांनी देशहितासाठी खूप काही गोष्टी केल्या खूप काही समाजकारण केलं लक्षात आलं ना राजकारण केलं पण त्या राजकारणाबरोबर देशहिताचा विचार केला लक्षात आलं ना अशा लोकांची त्याच्या मुखामध्ये नावं येतात का का फक्त निवडणुकीपुरतीच तो त्याचा वापर करतो की असं 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 लक्षात आलं ना मला एक सांगतो अजून पण वेळ गेलेली नाही हे जर नेते नि जर हा ठरवलं की माझा देश सुधारला पाहिजे देश प्रगतीपथावर गेला पाहिजे तर ताबडतोब निघून जाईल ताबडतोब निघून जाईल आज भरपूर पक्ष असे आहेत लक्षात आलं ना ते फक्त ह्याच गोष्टीसाठी राहिले नावासाठी राहिलेत नावासाठी राहिलेत घराणेशाहीसाठी नावा राहिलेत लोकशाहीसाठी हा विचारच नाही लक्षात आलं ना कुटुंबशाही घराणेशाही लक्षात पक्षशाही मला एक सांगा हे शाही आहेत ना हे तुमच्या बोलताना चेहऱ्याला शाहीच फासणार त्यांना काही देशाची पडलेली नसते लक्षात आलं ना वडिलांनी केलं आजोबांनी केलं म्हणून मी करणार माझा अधिकार आहे अरे अधिकार केव्हा गाजवावा ज्या वेळेला तू लोकांच्या भल्यासारखा काय विचार केला लोकांच्या भल्यासाठी तुझ्याकडे काय प्लॅनिंग आहेत देशहितासाठी तू काय करू शकतोस तुझे नेते काय करू शकतात देशहितासाठी त्यासाठी तुझ्याकडे प्लॅनिंग काय आहे कोणाकडे प्लॅनिंग नाही कारण त्यांना माहिती आहे इथे जनता विचारतच नाही प्लॅनिंग काय असतं ते फक्त त्यांना एवढंच माहिती असतं माझ्या घरामध्ये काय येणार बंगला कसा बांधणार जमीन किती घेणार माझी मुलं शिकणार कुठच्या शाळेमध्ये कुठच्या कॉलेजमध्ये ते काय काय बिझनेस करणार ह्याच्यावरतीच प्लॅनिंग म्हणजे माझं 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 लक्षात आलं देश खड्ड्यात गेला तरी चालेल लक्षात आलं त्यांना माहिती असतं जनता येऊन येऊन काय करणार लक्षात आलं जास्तीत जास्त बोंबलणार न्यूजवाले जास्तीत जास्त काय करणार बोंबलणार त्यांना माहिती सर्व थोड्या वेळाने विसरून जाणार कारण देशाचा विचार करायला कोणालाच टाईम नाही ना जनतेला टाईम आहे ना नेत्याला टाईम बघा प्रामाणिकपणे स्वतःला विचार तुम्ही देशाचा किती विचार करता जे रेकॉर्डिंग ऐकतात त्यांनाच मी हा प्रश्न करतो किती तुम्ही देशाची सेवा केली किती देशाचं कार्य केलं मला प्रामाणिकपणे तुम्ही पटवून सांगा काय काय केलं आजपर्यंत पूर्ण आयुष्यभर तुम्ही देश हितासाठी काय केलं तुमच्या लक्षात येईल की आपण काहीच करत नाही आहोत लक्षात आलं ना आणि जे केलं ते खूप छोटं केलं लक्षात आलं ना त्याचं कारण होतं की करण्याची इच्छा केव्हा निर्माण होते हे तुम्हाला सांगतो भगवद्गीतेमध्ये एक सुंदर असं वाक्य आहे की जसा राजा असतो तशी प्रजा असते जसा मेन लीडर असतो लीडर तसंच खाली जी कामं करणारी जी असतात ती त्याचा आदर्श घेऊन चालत असतात लक्षात आलं आदर्शच ज्याचा आदर्श मानतात त्या आदर्श मानणाऱ्या माणसाच्या डोक्यामध्ये जर भुसा भरलेला असेल लक्षात आलं ना विकासाचं जराही नॉलेज नसेल बोलायची अक्कल नसेल लक्षात आलं ना जनतेची कामं करण्याची तयारीच नसेल तर तुम्हाला काय वाटतं त्याच्या हाताखालची जेवढीही लोकं असतील जेवढीही लोकं जी जे त्याला आदर्श मानणारी आहे ती तशीच निपजणार लक्षात घ्या ती तशीच वागणार कारण त्यांना माहिती आहे आपला नेताच तसा आहे तुम्ही सुधरून काय उपयोग आहे म्हणून लक्षात ठेवा कुठचाही नेता निवडताना कुठच्याही पक्षामध्ये तुम्ही दाखल होताना काही कुठचंही कार्य करताना तुम्ही पहिलं लक्षात घेतलं पाहिजे की तुमचा लीडर कोण आहे लक्षात तुमचा नेता कोण आहे जर तुमचा नेता जर भ्रष्टाचारी असेल आणि तुम्ही बोलाल मी शिष्टाचार करणार तर बिलकुल तो तुम्हाला करायला देणारच नाही तो तुम्हाला भ्रष्टाचार करूनच सोडणार लक्षात आलं तो तुमच्याकडे पैशाची मागणी करणारच करणार लक्ष आणि ती पैशाची मागणी पूर्ण नाही होत म्हणून तुम्ही जनतेला लूट लूट लुटणारच आहात कारण का तुम्हाला तुमची खुर्ची वाचवायची लक्षात आलं ना हे का सांगतो मी जी ओतून सांगतो त्याचं कारण निवड लक्षात आलं ज्याची निवड चुकली त्याचं जीवन चुकलं ज्याचा निर्णय चुकला त्याचं जीवन चुकलं ज्याला काय करायची ही अक्कल नाही आली त्याचं जीवनामध्ये टक्कल पडल्याशिवाय राहणार नाही लक्षात म्हणून लक्षात घ्या की नेता कुठचाही निवडताना कुठचाही पक्ष निवडताना पुढील पिढीनं आव्हान करतो की अभ्यास करून करा की त्यांनी केलेली कामं त्यांनी केलेला विकास त्यांनी जनतेबद्दल भाषणामधून काय काय वक्तव्य केले कसं कसं केलं ह्या सर्व गोष्टींचा विचार करूनच त्या पक्षामध्ये एकरूप व्हा नाही तर आयुष्यात पुन्हा सांगतो तुम। जर तुम्ही गुंडाला गुंडाशी जर एकरूप जर हालात लक्षात आलं ना झालात तर तुम्हाला आत्ताच सांगतो भावंडनो तो गुंड जेवढी कर्मकांड करेल जेवढे खून मारा मारे सर्व जे करेल ती सर्व ते सर्वच्या सर्व दोष तुम्हाला निस्तारावे लागणार ते मीडिया असो न्यूज असो कारण जी चांगली माणसं असतात कुठच्याही पक्षामध्ये चांगली वाईट दोन्ही माणसं असतात ती चांगली माणसं असतात ज्या वेळेला पक्षाची बाजू पडते पूर्णपणे ढासळते पूर्णपणे खूप त्याची टीका होते त्यावेळेला जे लुटत असतं ते नाही आहेत कारण त्यांना माहिती आहे ते बोलायची अक्कलच नसते लक्षात आलं ना त्यांना अभ्यासही नसतो मग चांगले जे नेते असतात जे प्रामाणिक काम करतात त्या पक्षामध्ये अशा पक्षांतल्या नेत्यांना तिकडे जाऊन बोलावं लागतं आणि पक्षाची बाजू समजून त्यांना सांगावी लागते त्यांना वाटत असतं अंतरंगातून हे चालले ते चुकीचं आहे पण त्याचे पाय बांधलेले असतात त्याचे हात बांधलेले असतात त्याचं तोंड बांधलेलं असतं त्याची बुद्धी बांधलेली असते त्याचे विचार बांधलेले असतात त्याचं मन जखडलेलं असतं ना इलाजा तो त्यावेळेला तो देशहिताचाही विचार करू शकत नाही लक्षात आलं जनतेच्या हिताचाही विचार करू शकत नाही लक्षात आलं ना तो फक्त आणि फक्त पक्षाचाच विचार करू शकतो म्हणून भावंडांना तुम्हाला एक सांगतो नेते लक्षात आलं ना हे नेते खूप महत्त्वाचे त्यांनी जर ठरवलं मी तुम्हाला सांगतो एक महिना फक्त एक महिना भारतातल्या सर्व नेत्यांनी जर ठरवलं मला जो निधी मिळतो मला जो पैसा मिळतो त्या सर्व पैशांमध्ये मी विकासाची कामं करणार कुठचाही विकास काम करताना भ्रष्टाचार होऊ देणार नाही एक महिना फक्त वर्षातून एक महिना जर प्रामाणिकपणे ह्या सर्व नेत्यांनी जर काम केलं ना मी तुम्हाला सांगतो का माहिती आहे सर्वच्या सर्व चित्र बदललेलं असेल अकरा महिने त्यांना वाटेल तसं काम करतो मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही पण एक महिना फक्त आयुष्यातील म्हणजे बोलताना वर्षातील एक महिना फक्त प्रामाणिकपणे काम त्यावेळेला कुठचाही रोड बनवताना भ्रष्टाचार नाही करणार कुठचाही नळ जोडणी असो ब्रिज बांधणं असो पटरी टाकणं असो काही असू देत जे काही काम जे वाटायला त्याच्या आलं त्याच्यामध्ये तो भ्रष्टाचार करणं असं एक महिना जर व्रत घेतलं त्यांनी जसं असतं ना उपवास करतात व्रत घेतात तसं जर देशहितासाठी मी एक महिना प्रामाणिकपणे काम करणं असा जरी विचार करून त्यांनी काम केलं तरी मी तुम्हाला सांगतो एवढा विकास होईल लक्षात आलं ना की त्या नेत्याची विश्वात कास निर्माण होईल म्हणजे विश्व त्याला पुजायला लागेल एक महिना बारा महिन्यातले एक महिना जर प्रामाणिकपणे प्रामाणिक आपली ड्युटी केली प्रामाणिक आपले निर्णय घेतले प्रामाणिक तो गव्हर्नमेंटचा जो आलेला पैसा प्रामाणिक लोकांच्या भल्यासाठी जर खर्च केला तर मला असं वाटतं की खूप काही बदल होईल लक्षात आलं ना खूप काही बदल होईल वेळ गेलेली नाही भावंडानो अजून पण तुम्हाला सांगतो जे नेते लोक जर हे ऐकत असतील तर तुम्हाला नम्र विनंती हात जोडून नाही पाया पडून नम्र विनंती आहे तुम्हाला की कधीतरी माझा देश आहे असं म्हणून जगायला शिका कधीतरी हे माझे सर्व भावंड आहेत असं म्हणून जगायला शिका लक्षात आलं ना ही सर्व गरीब जनता जी भुकेनी मरते आत्महत्या करते वेळोवेळी त्यांना खूप मोठे प्रॉब्लेम आहे ते माझे भावंड आहेत असं म्हणून पाहायला शिका लक्षात आलं ना जोपर्यंत ते सुखी होत नाही समृद्ध होत नाही यशस्वी होत नाही तोपर्यंत मी स्वतःला दोष देत राहीन असा विचार तरी करा भावंडां स्वामी विवेकानंदचं एक खूप छानपैकी वाक्य आहे ते तुम्हाला सांगतो ज्या दे म्हणजे जोपर्यंत आपल्या देशात गरीब लोक भीक मागत आहेत म्हणजे भिकारी आहेत किंवा भिकारी जन्माला येतात अनाथ जन्माला येत आहेत लक्षात आलं ना जोपर्यंत गरीब जनता हळहळते भूकेने हेनी त्यांनी लक्षात आलं ना शिक्षणाने आरोग्याने हळहळते तोपर्यंत मी ह्या देशातल्या प्रत्येक नेत्याला प्रत्येक समाजसुधारकाला प्रत्येक ज्ञानी माणसाला आणि जे हुशार प्रामाणिक शहाणी माणसं आहेत त्या सर्व माणसाला मी दोष देईन की तुम्ही काही करत नसल्यामुळे हे असं वागतायत खरोखरच त्या स्वामी विवेकानंद माझं सेल्यूट आहे कारण असे ज्वलंत उदाहरणं मांडणारे लक्षात आलं असे महान लक्षात आलं ना महान संत आपल्या देशात जन्माला आले खरोखरच सर्व नेत्यांची मी प्रामाणिकपणे माफी मागतो ह्याचसाठी माफी मागतो की मला कुठच्याही पद्धतीत तुम्हाला दुखवायचं नाही किंवा तुम्हाला काही ओरबडून काढायचं नाही फक्त एवढंच आहे आज तरी वेळ गेलेली नाही देशाचा विचार करा संपूर्ण जग आपला देश पुढे जाण्यासाठी सर्व नेते खांद्याला खांदा लढवून देशाची प्रगती बघतायत आणि आपण काय करतो आहे थोडा विचार करा जास्त विचार करायला तुम्हाला वेळ नसतो मलाही त्याची कल्पना आहे पण थोडा विचार करा मी माझ्या देशासाठी काय करू शकतो मी माझ्या ह्या एरियातल्या माझ्या नगरातल्या माझ्या जे शहर आहे त्या शहरासाठी मी काय करू शकतो त्यावर एक दिवस महिन्यातला फक्त एक दिवस द्या प्रामाणिकपणे रि रिसर्च करा की प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह केले जातील मी तुम्हाला भावंडांना सांगतो की तुमच्या घरामध्ये सुख शांती समाधान ऐश्वर आनंद चोवीस तास राहील फक्त एक विचार करा एवढंच बोलून मी इथेच थांबतो जय सद्गुरू जय हिंद जय भारत